बघा, पक्षाने आज मला उमेदवारी दिलेली आहे. संपूर्ण भारतीय जनता पार्टी आज माझ्यासोबत आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने जो काही पक्षाचा आदेश आहे संघटनेच्या माध्यमातून आम्ही लोकांशी आता संपर्क करतो. आम्ही प्रचार ऑलरेडी सुरू केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीमध्ये आम्ही लढत असताना सगळे महायुतीचे जेवढेही पदाधिकारी आहे तेही आमच्यासोबत आता कामाला लागलेले आहे. आता आपण कालसुद्धा बघितलं, भुसावळला सगळे पदाधिकारी महायुतीतले, राष्ट्रवादी असेल, सेना असेल, रिपाई असेल, जेवढे पक्ष आहे महायुतीतले सगळे आता कामाला लागलेले आहेत. आता त्यांचे कार्यकर्ते येत आहे म्हणून ते पण सोबत असतीलच ना. कार्यकर्ते येत आहेत तर ऑफकोर्स ते पण आहेत सोबत. महाविकास आघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, रावे त्या संदर्भात मी काय सांगणार. आता महाविकास आघाडीचं ते त्यांचे नेतेच उत्तर देऊ शकतील की अजून उमेदवार का ठरत नाही आहे. मी तर आज उमेदवार म्हणून माझा प्रचार मी सुरू केलेला आहे. उमेदवार येऊ की नाही येऊ समोर मला लोकांना जाऊन भेटणं आहे, लोकांपुढे जाऊन विनंती करणं आहे की बाबा आता परत तिसऱ्यांदा मोदीजींना प्रधानमंत्री करायसाठी आपल्या सगळ्यांना मतदान जास्तीत जास्त टक्केवारीने पण ह्यावेळेस करायचं. एकनाथराव खडसे पुन्हा भाजपच्या वाटचालीचं काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोललेलं, तूर्तास हा शब्द वापरलेला. मी सातत्याने ह्या संदर्भात एवढंच सांगते आहे की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलून उपयोग नाही. कारण की 3-4 दिवस आधी आपणच बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की आता 2 वाजता प्रवेश आहे, 4 वाजता प्रवेश आहे, पण तसं काही घडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण वेट अँड वॉचची भूमिका ठेवा, आम्ही पण वेट अँड वॉचची भूमिका ठेवतो. पण एका इंग्रजी दैनिकामध्ये त्यांचा प्रवेश झाल्याची बातमी आलेली आहे. आता प्रवेश झाला असतं का, मग आता काही राष्ट्रवादीचा प्रचार केला असतं का त्यांनी? आपण काही ना काही तर कार्यकर्ते गेले असते भेटायला किंवा ते कुठे आले असते, काही ना काही तर दिसलंच असतं की नाही. लक्षातही एक प्रश्न आहे भाऊ, स्वतः एकदा खासदारकी मला मिळावी किंवा मी एकदा खासदार व्हावा असं स्वतः भाऊची पण एकदा इच्छा आहे. जर भाऊंनी आता प्रवेश केला भाजपात तर भाऊ स्वतः खासदारकी लढवू शकतात रावेरमधून? बघा, मी एवढी मोठी नेता नाही आहे की त्या संदर्भातलं मी उत्तर देऊ शकते. नक्कीच ते पक्ष श्रेष्ठी जे निर्णय घेत असतात त्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्ते काम करत असतो. आणि तसं जर तरचा विषय आज बोलून उपयोग नाही आहे, शेवटी पक्ष जे आदेश देईल त्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना काम करायचं. कारण काय त्यांचा एकदम उमेदवार घोषित होत नाही, दुसरीकडे नातं प्रचार करत नाही, आज स्वप्न नाही, त्याच्यामुळे नेमके चांगलंय ना तुम्हाला तेवढ्या बातम्या द्यायला भेटताय.